रेडिओ शुगर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली सादर करीत आहोत एकांकिका फ्रेंडशिप. लेखक राजेंद्र पोळ. दिग्दर्शन मुकुंद पटवर्धन. अभिवाचक धनश्री कुलकर्णी आणि शशांक लिमये. प्रवेश पहिला. स्थळ प्रॅक्टिस हॉल. राधा एकटी विमनस्क अवस्थेत बसलेली आहे. तिला श्याम शोधत येतो. राधा राधा राधा, अग हे काय इथं आहेस होय तू? सगळं कॉलेज पालथं घातलं, कॅन्टीन जिमखाना सगळीकडे बघितलं. अगं तुला नोट्स हव्या होत्या ना इतिहासाच्या, या बघ आणलेत, घे. राधा राधा बोलत का नाहीयेस? राधा बोलत का नाहीयेस? श्याम प्लीज, मला एकटीला बसू दे, एकांत हवाय मला. एकांत? व्हॉट्स द प्रॉब्लेम यार? मी सुद्धा नकोय तुला. श्याम, गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, माझी कुणाशीही बोलण्याची इच्छा नाहीये. ठीक आहे, या नोट्स. आपण किती वेळ थांबणार आहेस अशी एकटी? हा, आणि कितीही वेळ थांबलीस तरी तुला एकटीलाच थांबावं लागणार आहे. म्हणजे मी कुणाची वाट बघतीये? मला काय माहित. हा, पण कुणी येणार असेल तर वाट बघण्यात अर्थ असतो. म्हणजे काय म्हणायचंय तुला, स्पष्टच बोल. आत्ता इकडे येताना राहुल दिसला मला. काय? राहुल मला दिसला यात एवढं आश्चर्य वाटून घेण्यासारखं काय? कुठं काय, काहीच नाही. नाही ना, पण आश्चर्य तुझ्या डोळ्यात दिसतच. खरं आश्चर्य तर पुढेच आहे, पण ते तुला सांगावं की नको? नाही, नकोच. उगाच तुझा एकांत भंग नको व्हायला. ए सांग ना, सांग ना रे श्याम. श्याम सांग ना प्लीज, सांग म्हणते ना. सांगतो सांगतो, पण मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकायचं, डिस्टर्ब व्हायचं नाही. हा, विचार करायचा. हे बघ, राहुल मला दिसला होता, पण काय, तो एकटा नव्हता. मंजू होती त्याच्यासोबत. मंजू? खोटं सांगतोयस तू. अगं मी काय तुझा शत्रू नाहीये, मित्र आहे तुझा. मित्र? मित्र नाहीस, शत्रूच आहेस तू. बघवत नाही रे तुला, जळतोयस तू माझ्यावर आणि राहुलवर. राधा, डिस्टर्ब झालीस. काय सांगितलं होतं तुला? डिस्टर्ब व्हायचं नाही, विचार करायचा. आणि इथं माझ्या जळण्याचा प्रश्न येतोच कुठं? हे बघ, राहुल माझाही मित्र आहे, पण मी तुझा कोण आहे हे तुला नक्कीच कळेल. पण तेव्हा कदाचित वेळ निघून गेली असेल. जागी हो राधा, जागी हो. अगं प्रेमात माणसं आंधळी होतात हे ऐकलं होतं, पण बुद्धिभ्रष्ट होतात हे आज पाहतोय. हो हो, आंधळी झालीये मी, बुद्धिभ्रष्ट झालीये माझी, काहीही कळत नाही मला. हा, जा जा बघू तू इथून. अगं, मित्र म्हणे. कुणी कुणाचं असावं का कुणाचं असावं, माहीत असता सार उगीच का फसावं. ठीक आहे, जातो मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी राहुलची असलीस तरी राहुल तुझा नाही. श्याम, या नोट्स इतिहासाच्या आहेत. इतिहास वाच, भविष्य घडेल. सल्ल्याबद्दल थँक्स. हा, पण इथून पुढं राहुल बद्दल पुन्हा एकही शब्द बोलायचा नाहीस तू. तिसऱ्या माणसामुळेच खेळ बिघडून जातो. बरोबर आहे तुझं, तिसऱ्या माणसामुळेच खेळ मोडतो, पण तो तिसरा मी नाही. प्रवेश दुसरा. स्थळ प्रॅक्टिस हॉल. राधा स्क्रिप्ट मधली वाक्य म्हणत बसली. प्रेम, केवढा निरर्थक शब्द. जीवनाची आयुष्याची सार्थकता शोधण्यासाठी माणसं या वाटेवरती धावतात, आणि ही वाट जिथं संपते तिथं कळतं की हे सगळं मृगजळ आहे.
वा 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 वा, पाठांतर अगदी चोख झालेलं दिसतंय. नाही, एकांकिकेत पाठांतर चोख असलं पाहिजे, म्हणजे पात्रांना कसा कॉन्फिडन्स येतो. मी पहिल्यापासूनच कॉन्फिडेंट आहे, समजलं. दिग्दर्शक दिग्दर्शक कधी येणार आहेत तुमचे? म्हणजे आपले येईल. स्क्रिप्ट विसरलाय घरी, आणायला गेलाय. स्क्रिप्ट विसरली? आश्चर्यच आहे. दिग्दर्शकच जर स्क्रिप्ट विसरायला लागले तर नाटकाचं काय होणार? हा, पण जरा जास्तच विसराळू दिसतोय. हा, म्हणजे बघा, स्क्रिप्ट विसरली आहे घरी आणि आणायला गेलाय हॉटेल सरोवर मध्ये. तुला काय माहीत मंजू? ती तर हॉटेल सरोवर मध्येच आहे ना. मंजू मंजू मंजू, ती सरोवर मध्ये असू दे, नाहीतर तलावात. राहुल तिथं आहे कशावरून? गुड क्वेश्चन. एक मिनिट, हा फोनच लावतो त्याला. हॅलो. हा मंजू, आग मी बोलतोय. आज मला डान्सच्या प्रॅक्टिसला यायला जरा उशीर होईल, चालेल ना? हा, राहुल आहे का ग तिथं? आहे, दे ना जरा. हा राहुल, अरे माझी लायब्ररीची पुस्तक घेऊन येतोयस ना आज? अरे मला जमा करायचे आहेत. हा, आणि काय रे, मजा चालली आहे ना हॉटेल सरोवर मध्ये? हा, माझ्याकडे दे. अगं, हॅलो हॅलो राहुल, हॅलो हॅलो. कट केला राहुलनं, तुझा फोन कट केला. कमाल आहे. कट आउट. हरामखोर, नालायक, फ्रॉड साला. आता शिव्याजून काय उपयोग आहे? येऊ देत समोर. अगं, आधी तिच्या समोर उठू तरी दे. श्याम प्लीज. काय करशील? हा सांग ना, काय करशील? काय करशील तो समोर आल्यावर? फक्त रडशील, मग तो तुझे डोळे पुसेल, पुसता पुसता सांत्वन करेल, कदाचित क्षमा याचना सुद्धा करेल. आणि मग सगळं काही पूर्वीसारखं. अगं, या असल्या पोरांच्यात काही फरक पडत नाही, पण स्वप्न बिघडतात ना, ती तुमची. बस, हे नाटकच नकोय मला. का नको? अगं छान आहे की तुझं नाटक, ढाई अक्षर प्रेम के. राधा ग, पात्रांच्या हातात काय असतं? सगळी स्वप्न तर दिग्दर्शकाच्या हातात असतात. त्यात तुझी भूमिका म्हणजे प्रेयसीची, एका मनस्वी स्त्रीची. या पुरुषांच्या नाटकात स्त्रियांची भूमिका ही फक्त पडद्याची, प्रसंगाप्रमाणे पडदा बदलतो. म्हणजे बघा, कॉलेजचा प्रसंग असला की तू, आणि हॉटेल सरोवरचा प्रसंग असला की मंजू. आता तरी डोळ्यावरचा पडदा दूर कर. राहुल आला वाटतं. येऊ दे, बघतेच. नुसतं बघू नकोस, दाखव. तू तुझ्या भूमिकेशी प्रामाणिक राहा. हा, पण आधी भूमिका ठरव. घे वाक्य, घे राधा, वाक्य घे. प्रेम, केवढा निरर्थक शब्द. जीवनाची, आयुष्याची सार्थकता शोधण्यासाठी माणसं या वाटेवरती धावतात, आणि ही वाट जिथं संपते तिथं कळतं की हे मृगजळ आहे, फक्त मृगजळ. प्रवेश तिसरा. श्याम नृत्याची प्रॅक्टिस करत असताना राधा येते. तिला बघून तो थांबतो. अरे थांबलास का? नाच ना, जादू आहे हा बाकी तुझ्या पायात. पाया एकदम मजबूत. अरे पण इथं हृदयात काहीतरी असायला हवं ना. ज्याचा पाया मजबूत त्याचं शिखरही बळकट असतं. असं हो, मग बोल ना. राहुल इथं येऊन मला सोडून गेला
हे बघून वाईटच वाटलं असेल ना? वाईट? मला वाईट वगैरे वाटण्याचा प्रश्न येतच नाही. तो तुला सोडून गेला. फालतू बडबड करू नकोस. तो येणार आहे परत. आणि तू असं मध्ये मध्ये पाय घालण्यापेक्षा ना डान्स मध्ये पाय चालव. चल. अरे वा, बांगड्या नवीन वाटत. हो, राहुलनं दिल्यात फक्त माझ्यासाठी. वा वा वा, म्हणजे प्रगतीचा आलेख छान आहे. फ्रेंडशिप बँड ते बांगड्या. बघवत नसेल ना तुला? कसं बघवेल सांग ना. हे मैत्रिणीचे हात असे जखडले गेलेले कसं बघवेल? अगं बांगड्या नाहीत, बेड्या. त्या बेड्या असू दे. बेड्यांचं काय, त्यानं साखळ दंडात जरी जखडलं ना तरीही आनंदच वाटेल मला. प्रेमातलं समाधान तुला काय करणार रे? तुला कळलंय काय असतं ते? कसं असतं प्रेम? एकमेकांच्या बरोबर फिरणं, भेटवस्तू देणं घेणं म्हणजे प्रेम. तुला नाही रे करणार. ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. ढाई अक्षर? या अडीच अक्षरातलं अर्ध अक्षर जरी कळलं ना तरी आयुष्य सार्थकी लागेल तुझ. राधा ग, प्रेम या अडीच अक्षरातला राग रंग आणि रोग माझ्या इतका कुणालाच कळला नसेल. म्हणून तर प्रत्येक वेळी एक मित्र म्हणून मी तुला सावध करत आलोय. या तथाकथित प्रेमाच्या रंगात बुडत चाललेल्या मित्रमैत्रिणींना पाहिलं ना की माझं मन अस्वस्थ होत. राधा ग, माझ्या बाबतीत सानिया कशी वागली आहे माहित आहे ना तुला? अच्छा 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 अच्छा, म्हणजे खरं दुखणं हे आहे तर. स्वतःच प्रेम उद्ध्वस्त झालं मग आमचं कसं बघवेल तुला? काय रे, तुला त्या सानियानं फसवलं म्हणून सगळीकडे असंच घडतं असं नाही. एका प्रेम कटाक्षात केवढी ताकद असते ना, तुझ्या नजरेत ती कधीच येणार नाही. आंधळ्या माणसांनी नजरेवर बोलूच नये. प्रेमात माझी प्रतारणा झाली म्हणून सगळ्यांचीच होईल असं नाही. सानियाला जसं मी अनुभवलंय ना तसं राहुललाही मी चांगलं ओळखतो. श्याम, राहुल बद्दल बोललेलं मला आवडणार नाही. हे बघ, तुला आवडावं म्हणून मी बोलत नाहीये. सत्य हे थोडं कडवटच असत. काय सत्य आहे? हा सांग ना, काय सत्य आहे? तो मंजूला घेऊन फिरतो हेच ना? सगळं खरं खरं सांगितलंय त्यानं मला. मंजूला नाही म्हणायलाच त्या दिवशी तो सरोवर हॉटेलमध्ये गेला होता. अरे तो खरोखर रडला. त्याचे अश्रू खोटे नव्हते. आणि हे बघ, तो कसाही असू दे, मी त्याची आहे आणि तो माझा. हे भगवंता, अरे क्षमा कर बाबा यांना. हे काय करतायत यांचं यांना समजत नाहीये. सावध हो राधा, सावध हो. अगं सगळ्या चुका आपणच कराव्यात असा काही नियम नाही आणि तेवढं आपलं आयुष्यही नाही. इतरांच्या चुकातून आपण शिकावं. बघ ना, अगं माझे पाय रक्तबंबाळ झालेले दिसत नाहीयेत का तुला? म्हणूनच म्हणतो तुझे सांभाळ. दोनच आहेत ना का गो मैस 100 पायांची? 5-25 तुटले तरी चालतील. मला शहाणपणा शिकवू नकोस. हा, प्रेमाविषयी द्वेष भरलाय तुझ्या मनात. अरे प्रेमाकडं आणि जगाकडे बघण्याची नजरच बिघडली आहे तुझी. डोळे तरी मिटून घे, नाहीतर गॉगल घाल. गॉगल घालून नजर बदलता आली असती तर किती बरं झालं असतं. अगं नजरेनंच अत्याचार करतात इथं. प्रेमाचा कसला रे हा तिरस्कार? हा, प्रेमाचा अर्थ तुला नाही कळणार. प्रेम हा शब्द जपणारी फार थोडी माणसं असतात आणि या थोडक्यांच्यात आमच्यासारखी वेडी माणसं असतात. प्रेमाचा अर्थ कळायला ना मनानं राजहंस असावं लागतं, कावळा नव्हे. त्याला ना जिकडे तिकडे श्राद्धाची पिंडच दिसतात. त्या नजरेला हिरे मोती काय दिसणार? हे हिरे मोती पाहायला सुद्धा नजर असावी लागते रत्नपारख्याची. ती पात्रता तुझी नाही. काय तुझं काय होतं माहितीये का श्याम? ज्या दिशेला जायचंच नाही त्याच रस्त्यावरती चालणं होतं. समोर फुलं असतात पण काट्यावरच बोलणं होतं. प्रेमाचा हा रंग न्यारा माणसाचा झालाय मंकी. ब्लॅक व्हाईट मध्ये मोर नाचतो कावळा मोरपंखी. राधा, राहुलचा विषय निघाला की तुझा रंग बदलतो. आपण दोघं मित्र आहोत हेही तू विसरतेस. राधा, माणूस प्रेमात पडतो म्हणजे काय होतं माहितीये तुला?
अगं उंच कड्यावरून हात निसटून पडणं असतं ते. 8-10 हजार फुटांची खोल दरी. अगं या प्रवासात माणसं तरंगत असतात, हवेत असतात, पण जेव्हा ती जमिनीवर पोचतात तेव्हा ती संपतात. ते पडतात खाली पण जातात वर. बाकीची माणसं काय, फक्त बघत असतात. ते काय करणार दुसरं, मदतीसाठी पुढे केलेला हात सुद्धा हाती घेता येत नाही त्यांना. म्हणून म्हणतो, जागी हो राधा, जागी हो. वा, शब्दांची आतषबाजी बाकी छान करतोस की. पण ऐक, मी दरीत कोसळणार नाही, शिखरावर विराजमान होणार आहे मी. हात निसटलाय तुझा, तू सावर स्वतःला, मला शहाणपणा शिकवू नकोस. आणि आणि मला जाग व्हायचंच नाहीये. तसा जर कुणी प्रयत्न केला ना तर काय करशील, सांग ना काय करशील. सांगणार नाही, करूनच दाखवीन. काय करून दाखवशील हा, आणि बघणार आहे कोण? बाय द वे, मला सांग, काल राहुल कुठं होता? राहुल कुठं होता? गावाला गेला होता. तिथेच तुझ्या राहुलचा साखरपुडा झालाय. श्याम, खोटं बोलतोयस तू, जळतोयस तू माझ्यावर आणि राहुलवर. बघवत नाहीये रे तुला. हे तोंड बंद ठेव तुझं, प्रेमानं कमजोर झालेल्या मनगडात जोर नाही राहिला. आणि वर मी खोटं बोलतोय काय? हे बघ, राहुलच्या साखरपुड्याची बातमी गोड आहे का नाही माहित नाही, पण खोटी नक्कीच नाही. करायचे कन्फर्म? करायचे. मंजू, मंजू, त्या त्या मंजूचा तर ना मी आता जीवच घेईन. अगं काय मंजू मंजू मंजू, हा तिला तर ही बातमी माहित पण नाहीये. तुझ्या डोळ्यात पाणी, हा सांग ना. नाही 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 नाही, आसव नाहीये ही. राहुल रडला ना त्याचं व्याज वसूल करतोय तो. प्रवेश चौथा. काही वेळ मध्ये निघून गेलाय. नदीच्या घाटावर श्याम आणि राधा बसले आहेत. राधाचे डोळे अजूनही पाणावलेले. संध्याकाळ झालेली आहे. राधा चल निघूया, फार वेळ झालाय. हे बघ सूर्य पण बुडेल आता, चल. माझा सूर्य तर केव्हाच बुडालाय रे. आता प्रतीक्षा आहे अंधाराची. मिट्ट काळा, घनघोर अंधार. राधा, अगं सगळेच अंधार काही काळे नसतात. हे बघ थोडी नजर वर उचललीस की तुला दिसेल, वर चमचमणाऱ्या चांदण्या, चंद्र आणि नक्षत्रांनी भरलेलं आकाश. चंद्र, तारे. हो, चंद्र तारे हे माझ्यासाठी आता कल्पना आहेत फक्त. एकेकाळी चंद्र ताऱ्यांची भाषा होती रे माझ्या तोंडी, पण पण आता माझं माझं आकाशच हरवलंय. राधा, गजे हरवणार असतं ते कितीही जपलं तरी हरवतच. म्हणूनच न हरवणाऱ्या गोष्टींच्यावर प्रेम करावं, त्या सूर्यावर. तो खरा मित्र. कसं असतं राधा, प्रेमाची सुरुवात मैत्रीनं होते, पण नंतर मैत्री हा शब्दच पुसला जातो. अगं तुला राहुलपासून दूर करून मला तुझा राहुल व्हायचं नव्हतं, पण मनस्वी मैत्रीमध्ये एक मित्र काय करू शकतो ते मला पाहायचं होतं. अगं माझी आणि माझ्या मैत्रीची परीक्षा होती ती, आणि ती परीक्षा मी पास झालोय राधा. श्याम, हा इथून पुढेही माझा मित्र म्हणून असाच सोबत राहशील? नक्कीच, हा असा मावळेपर्यंत. Yeah.
राजेंद्र पोळ लिखित फ्रेंडशिप ही एकांकिका आपण ऐकली. याचं दिग्दर्शन केलं होतं मुकुंद पटवर्धन यांनी. अभिवाचक होते धनश्री कुलकर्णी आणि शशांक लिमये. निवेदन आरजे ओंकार. संकलन धनश्री कुलकर्णी. निर्मिती उदय गोडबोले. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.